नमस्कार संगीताज किचन ट्वेंटी फोरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण असा ज्यूस करणार आहोत की यामध्ये कॅल्शियम लोह हो, प्रथिने हे घटक मुबलक प्रमाणात असणारा असा पपईचा ज्यूस त्यासाठी मी एक पपई घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे आतल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत पाठीमागची साल असते तेही काढून घेतलेली आहे पपई ही छान अशी तयार झालेली आहे सर्वप्रथम सुरीच्या सह्याने आपल्याला ह्याचे लहान असे क्यूब्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी असे क्यूब्स करून घेणार आहे पपई खाल्याने शरीरामध्ये खूप फायदे होतात आपल्या डोळ्याचे आरोग्यही सुधारते आता आपले पपईचे क्यूब्स तयार झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया यामध्ये थोडेसे बर्फाचे खडे घालायचे साखर घालायची नाही आहे हे गोड पपई असल्यामुळे मी साखर घातलेली नाही आहे आता हे जर मिक्सर करून घेतलेलं आपला ज्यूस पटकन तयार झालेला आहे बघा किती छान असा तयार झालेला आहे ज्यूस एका बाऊलमध्ये काढून घेऊया सगळा ज्यूस जर कमी गोड असेल तर तुम्ही थोडीशी साखर घातली तर सा चालेल पण ही पपई खूप गोड असल्यामुळे मी साखर घातलेली नाही आहे आता एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया आपला पपईचा ज्यूस खूप छान तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा पपईचे ज्यूसने आपले वजन सुद्धा मदत होते आरोग्याची डोळ्याचे आरोग्य सुधारते असे भरपूर असा गुणकारी आहे आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छानशा रेसिपीबरोबर तो प्रेम संगीतच किचन ट्वेंटी फोरचा धन्यवाद